करमाळ तालुक्यातील केम येथील निमुनीच्या मळ्यातील खंडोबा देवस्थानची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. या यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले गेले होते. येथील जय मल्हार मित्रमंडळाने जेजुरी येथून ज्योत आणली होती. ही ज्योत केम येथे आल्यानंतर फटाक्यांच्या आतिषबाजीने याचं स्वागत करण्यात आलं. 18 जानेवारी रोजी सकाळी देवस्थान कमिटीच्या वतीने श्रीस अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर सकाळी 10 वाजता श्रीस नैवेद्य दाखवून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी नित्यनेमाने पालखीने 5 वाजता गावात प्रस्थान केले. सोबत मानकर यांनी मशाली धरल्या. येळकोट येळकोट जय मल्हार या घोषणांनी संपूर्ण केमनगरी दुमदुमून गेली होती. पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. चौकात पालखी आल्यानंतर भारदस्ता असा वाघ्यामुरळीचा कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये 10 तापे सहभागी झाले होते. हा कार्यक्रम तब्बल 4 तास रंगला होता. कार्यक्रम पाहण्यासाठी केम व परिसरातील नागरिकांनी तुडुंब गर्दी केली होती. 11 वाजता पालखीने मंदिराकडे प्रस्थान केले. ही पालखी मंदिरात 12 वाजता पोहोचली. त्यानंतर या पालखीसमोर वाघ्यामुरळीच्या या 10 ताप्यांचा रात्रभर जागरण गोंधळ कार्यक्रम संपन्न झाला. सकाळी 8 वाजता खंडोबाचे भक्त हरिवागे यांनी हाताने लंगर टोलला. हा लंगर पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. त्यानंतर खंडोबारायाची आरती होऊन या कार्यक्रमाची सांगता झाली. या यात्रेसाठी शंकर तळेकर, कांतीलाल तळेकर, भागवत तळेकर, रामचंद्र बोंगाने, रामा जाधव, गोरख गोधडे, दादा उंबाशी, महादेव तळेकर, अण्णा तळेकर, मच्छिंद्र तळेकर, कांतीलाल टोनपे, अक्षय पाटील, त्र्यंबक पाटील, मलारी तळेकर, जालिंदर तळेकर, अरुण कारंडे, प्रकाश भोंगळे, संतोष सुरवसे, भीमराव तळेकर, युवराज तळेकर, हरिदास तळेकर, गोरख पाटील, मदन गायकवाड, उत्तरेश्वर मारुती तळेकर, तुकाराम तळेकर, महादेव पळसकर, निखिल तळेकर व जय मल्हार मित्रमंडळाने परिश्रम घेतले. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. Thank you.
Oh, my God.